कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अनेक युवक युवती कर्मचारी व मजूर हे आपापल्या गावी परतले आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर गवळी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या एका इस्माचा मृत्यू झाल्याने गावामध्ये एकच खळबळ माजलेली आहे प्राप्त माहितीनुसार तीन व्यक्ती ह्या पंधरा तारखेला पुण्यावरून सुमारे सहा वाजता खानापूर गवळी येथे आले होते त्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते त्यानंतर त्यातील एका साठ वर्षीय महिलेला ताप आल्याचे समजताच मंगरूळ चव्हाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची टीम तपासणी करण्यासाठी खानापूर गवळी येथे दाखल झाली होती मात्र त्यावेळी इतर दोघांची प्रकृती व्यवस्थित होती मात्र एकोणपन्नास वर्षीय व्यक्ती ही पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये भरती होती त्यांच्या स्त्रावाचे नमुने हे वीस एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आले होते त्यानंतर दुसरी तपासणी ही तीन मे रोजी करण्यात आली होती त्यामध्ये ही व्यक्ती कोरोना निगेटिव्ह आली आणि तिसरी तपासणी ही आठ मे रोजी करण्यात आली त्यामध्ये सुद्धा ही व्यक्ती निगेटिव्ह आली तदनंतर ह्या तिन्ही व्यक्ती खानापूर आपल्या घरी होत्या मृत्यूच्या अर्धा ते तास आधी तपासणीसाठी काही नमुने घेणे आवश्यक असतात परंतु त्या व्यक्तीला मृत होऊन बराच वेळ झाल्याने त्याचे नमुने घेण्यात आले नसल्याचे प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या चमूने सांगितले त्यामुळे नेमका मृत्यू कसा झाला याचे निदान लागले नाही जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण सहा व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले होते त्यापैकी एका वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने बाकी पाच लोकांना अमरावती येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे तदनंतर मृत व्यक्तीची विल्हेवाट लावण्यासाठी मंगरुळ चव्हाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शुभांगी दिघाडे डॉक्टर नीरज काकडे आरोग्य सहाय्यक सोळंके आरोग्य सेवक राठोड आरोग्य सेविका पल्लवी सर्यवंशी व चालक सुभाष उईके यांच्या चमूने परिश्रम घेतले आरोग्य विभागाने व पोलीस प्रशासनाने संपूर्ण गावामध्ये व तालुक्यामध्ये दक्षता घेण्याचे आवाहन केलेले आहे मंगळूळ चव्हाळा येथून प्रशांत झोपाटे व संदेश ढोके यांचा हा वृत्तांत